आजही आम्ही शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्याच बरोबर आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काम सर्वात चांगलं झालं त्याबद्दल आदरणीय लोकनेते पवारसाहेबांनी आम्हाला गेल्या 15-20 दिवसापूर्वीच मुंबईत बोलवलं होतं, पण आम्ही मुंबईत जाऊ शकलो नाही. मी असेल, माधवांना बाबर असतील, आमचे विकासांना पासलकर असतील, म्हणून पुण्यात आल्यानंतर आपली एक सदिच्छा भेट घ्यावी अशी एक आमची आज इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज सदिच्छा भेट झाली. आणि इच्छुक तर मी काय, बाबर काय, प्रत्येकजण इच्छुक असतोच ना, पण तो इच्छुकाचा प्रश्न त्या त्या पक्षाचे प्रमुख सोडवत असतात. आमची आजची ही जी सदिच्छा भेट होती ती सदिच्छा भेट बारामतीमध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं असं मोठ्या साहेबांचं, आदरणीय सुप्रियाताई सुळेंचं यांचं वैयक्तिक मत होतं आणि त्यामुळं आम्ही भेटावं असं त्यांनाही वाटत होतं. आणि 15 दिवसापूर्वीच आम्हाला बोलवलं होतं पण आम्ही येऊ शकलो नाही. आज त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद पण घेतले. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. साहेबांचे आशीर्वाद घेणारच ना, एवढा मोठा माणूस महाराष्ट्रात आता आहे कोण? कोथरूडची जागा ऑलरेडी आता तुमच्याकडेच आहे, त्यामुळे ते माझ्या पक्षाचे माझे पक्षप्रमुख बाकीचे नेतेगण हे निर्णय घेतील. त्याबद्दल मी काय आता त्याबद्दल व्यक्त, मी निवडणूक लढवायला मी मागच्या वेळेस पण इच्छुक होतो, यावेळेस पण इच्छुक होतो. मागच्या वेळेस युती धर्माचं पालन केलं मी आणि भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. आणि आता आमची महाविकास आघाडी आहे, त्यामुळं महाविकास आघाडीतनं मी इच्छुक का असू नये, मी इच्छुक आहेच. प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये वेगळे वेगळे होत असतात विषय. आपण 400 पार म्हटलो, आपण 250 खाली आलो, म्हणजे असं प्रत्येक वेळेस काहीतरी घडत असतं. आणि कोथरूडला शेवटी स्थानिक हा विषय पण असू शकतो, म्हणून काय कोण बाहेरचा आलाय असा विषय पण नसू शकतो, पण जवळ सहज उपलब्ध असणारा चंद्रकांत मोकाटे पण होऊ शकतो, एक कार्यकर्ता होऊ शकतो. आणि तुमची इच्छा नाही का एक कार्यकर्ता व्हावा म्हणून? मला कोणत्याच मुद्द्यांबद्दल बोलायचं नाही आहे, ते योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलेल. पण कार्यकर्ता नकोय का तुम्हाला, सांगा ना. माझ्या पक्षालाही कार्यकर्ताच पाहिजे, महाविकास आघाडीलाही कार्यकर्ता पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून मी लढणार. नाही, ते आता मोठे आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाही दिसत. महाराष्ट्राचे नेते नाही, माझ्या पक्षप्रमुखांपाशी करेल ना. शिवसेनेचा मी आहे त्या ठिकाणी, इच्छा शिवसेना पक्षप्रमुख जे आदेश देतात तो आम्हाला मान्य करावा लागतो. बोला चंदन. आज महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरद पवार चंद्र पवारसाहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि आदरणीय चंद्रकांत मोकाटेंनी सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं, ज्यामध्ये पुणे असेल, शिरूर असेल, बारामती असेल, त्यामुळं सदिच्छा भेट घेण्यासाठी मुंबईला बोलवलं होतं पण मुंबईला काही जमलं नाही. पुण्यात नेमके आज साहेब आलेले आहेत म्हणून सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. सदिच्छा की विधानसभेची तयारी? तुम्ही आणि विधानसभेची तयारी तर आम्ही रोजच करत असतो. विधानसभेची तयारी काही निवडणूक आली म्हणजे तयारी करायची नसती. गेले 5 सातत्यानं आम्ही जनतेमध्ये आहोत, लोकांमध्ये आहोत, लोकांच्या समस्या सोडवण्यात आहोत आणि निवडणुकीच्या तयारीची आहोत. पण आता हडपसरला बरेच जागा राष्ट्रवादीकडे आहे, 2-3 अजूनही ही जागा वाटपामध्ये कुणाकडे आहे हे अजून निश्चित झालेलं नाही आहे. ज्यावेळेला निश्चित होईल ज्यावेळेला नक्कीच मी इच्छुक असेल आणि उद्धवसाहेब ठाकरे आमचे ही जागा निश्चित सोडून घेतील हा मला ठाम विश्वास आहे. पण आता चंद्रनदादा प्रशांतदादा तयारी करतात, एक बोलाय प्रशांतदादा तयारी करतात, तिथनं कालच मेळावा घेतला त्यांनी, अमोल कोरेंना सगळ्या मतदारसंघात फिरवत आहेत. कसं आहे की तयारी करणं हा काय गुन्हा नाही,
इच्छुक असणं हे काय चुकीचं नाही. इच्छुक असलं पाहिजे, तयारी केली पाहिजे. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण जो उमेदवार देऊ त्याचं काम आम्ही ठासून करणार. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल तर मला माहीत नाही, पण आमच्या पक्षामध्ये अशी सिस्टीम नाही आहे की काहीतरी डोळ्यासमोर ठेवून प्रवेश करायचा. ही पक्षात आम्ही घेत नाही असली, उद्धवसाहेब अशी घेत नाही. मग आता जागा जर समजा पॉवर गटाला गेली, कारण ऑलरेडी तिथे तुपे आमदार आहेत, मग पुढं काय? महाविकास आघाडी, महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे. विजय नाही, मीच आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.